चला महाराष्ट्रामध्ये आपण गप्पा मारते. संजय हडकर फोटो जर्नलिस्ट आहेत ते, शची मराठे आमची रिपोर्टर त्यांच्याबरोबर आहे. शची, संजय कडनं तर आपण किस्से ऐकले पण एक महत्वाची गोष्ट घडली होती ती म्हणजे 26/11 तो जो क्षण होता तो कोणीच विसरू शकत नाही. फोटो जर्नलिस्ट म्हणून त्यांचे त्याविषयीचे काय अनुभव होते? नक्कीच आपण त्या प्रश्नावर येणारच आहोत. संजय, 26/11 खूप मोठी घटना झाली, मुंबईतच नाही भारतात देखील. पत्रकारांनी खूप मोठा रोल यावेळी बजावला होता की लोकांना वेळोवेळी योग्य न्यूज देण्याचा. तू तेव्हा काय करत होतास, कुठे होतास, तेव्हाचे फोटो तुझे काय सांगताय? माझे फोटो पहिल्या दिवशी मी बेसिकली नव्हतो आणि दुसऱ्या दिवसापासून मी कामावर होतो आणि माझं बॅड लक म्हणजे मी त्या नाईटला असतो तर भरपूर काही पिक्चर्स मिळाले असते. जे ऑफिसमध्ये होते ते त्यांना मिळू शकले आणि बेसिकली माझं असं झालं की मी सपोर्टिंग पिक्चर्सना खूप जास्त महत्त्व देत गेलो. इंजर्ड्सचे ज्यांनी इंजर्ड्स होते त्यांचं असं पिक्चर शूट करताना सुद्धा वाईट वाटत होतं अक्षरशः, पण आम्हाला काम करायचं आहे आणि अक्षरशः नर्सबरोबर भांडून आम्ही फोटो काढत होतो कारण अलाउड नव्हते फोटो काढायला आणि तरी पण आम्ही काढत होतो. पण एवढं वाईट वाटत होतं की त्यांनी आपापले प्राण गमावून सुद्धा इंजर्ड वगैरे असून सुद्धा आम्हाला फोटो ते सुवाकुशीने देत होते, ते चांगलं होतं. मग तेव्हाच वेळेचा काही अनुभव आहे का की नेहमीची मुंबई वेगळी होती, नेहमीची माणसं वेगळी होती, पण त्यावेळेची माणसं वेगळी होती, तेव्हा काय बोलली फोटोत ना तुझी माणसं तेव्हा अशा फोटोंमध्ये? बेसिकली इंजर्ड मध्ये एक असा एक कॉन्स्टेबल होता ज्याच्या पोटात गोळी जायची वाचली होती आणि त्याचा बेल्ट जो होता त्याला तो सेव्ह करून गेला होता. त्याच्या बेल्टला अक्षरशः बेंड झाला होतो आणि त्या मेटल पार्टला जी गोळी हिट झालेली आणि तो अक्षरशः सांगत दुसऱ्या दिवशी ओके होता ऑन द बेड आणि त्याची गोळी वगैरे काढली होती आणि तो आम्हाला फोटो देत होता विथ द बेल्ट आणि तो दाखवत होता की बघ हा माझा बेल्ट आहे ज्याने मला वाचवलंय. हे पोलीस असून सुद्धा तो एवढा म्हणजे त्याने शौर्य दाखवलेलं आहे बेसिकली. आणि आमचे फोटोग्राफर्स आहेत जे संतोष बने, सॅबियन डिसुजा, वेर्णेकर, हे लोक, हेमंत शिरोडकर, हे लोकांनी आपले प्राण आहे ना धोक्यात टाकून रात्री अक्षरशः CSKमध्ये उडी मारून जाऊन फोटो घेतले आहेत आणि ते जे फोटो सगळीकडे जगभर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे फोटो एवढे गाजले आहेत ना की ते सॅबियन डिसुजाला तर ऑनरेबल प्राईज पण मिळालं आहे. म्हणजे जेवढं पोलिसांनी काम केलं, आपल्या कमांडोने काम केलं, तितकंच काम तुमच्यासारखे पत्रकार आणि फोटोग्राफर्सनी देखील केलेलं आहे. भक्ती, आपण बघतोय की 26/11 सारखी घटना झाली तेव्हा दोघेही लोक काम करत होते, काही लोक पडद्याच्या मागे होते आणि काही जणांचं काम आपल्याला दिसत होतं. भक्ती, खरंय शची, खूप मजा आली संजय बरोबर गप्पा मारून आणि धन्यवाद तुझेही आणि संजयचेही की त्यांनी इतके छान अनुभव सांगितले की फोटोग्राफी म्हणजे लोकांना खूप सोपे वाटते की कॅमेरा घेऊन जायचा आणि क्लिक करायचं, पण त्यासाठी कीन ऑब्झर्वेशन लागतं, त्यासाठी टायमिंग सेन्स लागतो, तोही खूप महत्वाचा असतो. बरोबर आहे, उद्या परत एकदा आपण नवीन पाहुण्यांसह भेटणारच आहोत, पण आता आमचा विशेष कार्यक्रम आहे टॉक टाइम, त्याच्याबद्दलची आठवण करून देऊया. आज टॉक टाइम मध्ये आपण भेटणार आहोत सौंदर्य तज्ज्ञ धनश्री ओक यांना आणि चर्चा करणार आहोत मेकअपच्या टिप्स या विषयावरती. तुम्हाला जर या विषयीचे काही प्रश्न असतील तर तुम्ही दुपारी 1:30 ते 2 या वेळेत आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899204.